प्रत्येकानं जाऊन काय करा, लॉग इन करून तिथे बघा, लॉग ज्यांचं झालंय ना तर तिथे स्टेटस दिसतं एकदम वरती पार्ट टू चं, तिथे एकदा चेक करा कॉलेज टाकलंय की नाही टाकलंय. सर माझं अजून नॉट स्टार्टेड येते नॉट स्टार्टेड पार्ट 2. पार्ट वन व्हेरीफाय झालाय का? झालंय, हो पार्ट 1 झालंय. भरायला पाहिजे होतं, नाही तर भरून टाका तुम्हीच, होऊन जातो तो, 2 मिनिटाचं काम आहे. प्रत्येकाने ना 21ला, आज ठीक आहे आता वेट करतोय आपण, पण 21ला सगळ्यांनी एकदा क्रॉस चेक करा प्रत्येकाने लॉग इन करून की पार्ट 2 भरलाय का, लॉग इन लॉग केलाय का आणि कॉलेज पण करेक्ट टाकलंय का. 1 मिनिट सर. चालेल. सर पार्ट 2 मध्ये ते सिलेक्ट स्ट्रीम अँड मीडियम येत ना, मग ते इथं दिसतंय पण ते भरायचं का नाही आता माझ्याकडून. बघा त्यांनी नाही भरलंय तर वेट केस चालेल, भरवायला तर पाहिजे त्यांनी. तर मग प्रतिभाला कॉल करून विचारू. हा बेटर असेल एकदा कॉल करून त्यांना विचारू. ठीक आहे सर. पार्ट 2 म्हणजे तो डीवाय पाटीलचा पार्ट 2 ना फॉर्म कॉलेज फिलिपचा पार्ट 2 तुम्ही गुगल सेंड फॉर्म केलता तो? नाही रे, तो गुगल फॉर्म नाही रे, तो तर म्हणजे त्याच्यासाठी होता. हे बघा काय करा माहितीये का, प्रत्येकाने लॉग इन करा. लॉग इन कसं करायचं, ते 11th admission.org.in वर जायचं, लॉग इन करायचं. लॉग इन करून तुम्हाला काय दिसतं बघा समोर, म्हणजे तुम्हाला सगळं असं टॅब्स दिसतात आणि खाली इथे ऑप्शन असतो पार्ट 1 जे काही स्टेटस आहे ते आणि पार्ट 2 जे काही स्टेटस आहे ते. एक पार्ट 2 चा स्टेटस दिसेल की नॉट स्टार्टेड येट और डन, लॉक्ड, नॉट लॉक्ड, जे काही असेल ते स्टेटस फक्त बघायचं, चेक करायचं एकदा इथे लॉक केलंय का. सर लॉक पेपर ते कॉलेज कुठं बघायचं? आता इकडे टॅब असतात इथे बघा, इथे एकदम वरती आहेत ना असे टॅब आहेत, 2-3 टॅब. सर त्याच्यामध्ये एक सेकंड टॅबचं बघ काय नाव आहे, म्हणजे आता नाव एक्झॅक्ट लक्षात नाही बट काहीतरी आहे स्टेटस की समजा ज्युनियर कॉलेज सेट प्रिफरन्स काय 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 सेट प्रिफरन्स, सेट प्रिफरन्सच्या वरती काय सिलेक्ट ज्युनियर कॉलेज त्याच्यावरती. सर माझा लॉग दाखवतंय पार्ट 2 त्याच्यावरती सिलेक्ट स्ट्रीम अँड मीडियम आहे, मग त्याच्या खाली सिलेक्ट ज्युनियर कॉलेज. नाही ज्यांचं लॉग झालंय ना तिथे एक काहीतरी वेगळं येतं, लॉग ज्यांचं आहे ना तिथे काहीतरी असं. सर प्रिंट येतं आणि अनलॉक येतं. अनलॉक प्रिंट आहे सर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस प्रिंट, प्रिंट जे आहे ना प्रिंट पार्ट 2, सो त्याला क्लिक करा, देन यू विल सी की कोणतं कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे, तो ते करेक्ट आहे की नाही आहे ते समजेल तुम्हाला. आणि एक्सेप्ट दॅट बाकीच्यांचं जे काही आहे ना, तर एकदा कॉन्टॅक्ट करा तुम्ही कॉलेजला की कधी भरणार आहात, भरलाय नाही भरलाय. लॉक झाला समजा सेकंड. सर मला लॉग ज्यांचं लॉग दिसतंय ना पार्ट 2 लॉग दिसतंय ना, त्यांना इथे प्रिंट म्हणून ऑप्शन दिसेल, प्रिंट पार्ट 2 वगैरे समथिंग. हा नाही दिसत आहे असं कसं आहे. अरे टॅब्स असतात वेगवेगळे, राईट, इथे टॅब्स दिसतील तुला. आता मोबाईल वर ओपन करतोय ना, तर इथे असं वर 3 लाईन्स दिसतील, त्या 3 लाईन्सला क्लिक करायचं. तो म्यूट आहे तुम्ही डॉक्टर डी पाटील निगडी सायन्स सर, म्यूट आहे तुम्ही. सर व्हॉइस नीट कोणाला असेल? सर फीस 30,000 इथे 20 टाकले त्यांनी. कोणत्या कॉलेजची आहे? सर तुम्ही म्यूट आहात. अरे दीपक आपण ते 10,000 अगोदर भरले ना डीवायची, हा म्हणून 20 टाकली असेल त्यांनी. हा ओरिजिनल रिमेनिंग फीस टाकली असेल 20 असेल. काय बोलताय तुम्ही, काय बोलत होता आम्हाला काय ऐकून? मी कॉलवर होतो.
सर ज्यांनी प्रोविजन 10,000 फीस भरली डीवायची त्यांचे इकडे 20,000 मेंशन आहे. नाही ती 20,000 ती साईट वरची फी आहे जी काही फी असते ती कॉलेजमध्येच समजते तुम्हाला. साईटवर तुम्हाला काहीही दिसते म्हणजे प्रत्येक कॉलेजला ती वेगवेगळी असते. ऍक्च्युअल मध्ये काही वेगळीच सांगतात मला पण नाही माहिती ते एक्झॅक्टली कसं काय आहे पण ते आहे काहीतरी. बायफोकल आणि आयटी नाही बायफोकल आणि आयटीचं काही दिसत नाही इथे. बायफोकल स्ट्रीम सिलेक्ट करताना बायफोकल सिलेक्ट करण्याचा ऑप्शन असतो ज्यांना बायफोकल पाहिजे. आयटी साठी काही ऑप्शन नाही त्याच्यावर. तर तिथे म्हणजे सायन्स स्ट्रीम एवढंच सिलेक्ट केलं. हा हा सर सायन्स सायन्स साठी सफिशियंट आहे. हा स्ट्रीम मध्ये तिथे सायन्सच होतं. त्यानंतर कॉलेज क्रायटेरिया मध्ये जेव्हा आपण कॉलेजचा पार्ट टू भरतो ना तेव्हा तिथे बायफोकल सिलेक्ट करायचा ऑप्शन असतो. तो झालाय म्हणजे त्यांनी ऑलरेडी त्यांनीच केलेला आहे ना त्यामुळे त्याचं नका टेन्शन घेऊ. ते बायफोकल वगैरे आहे ना ते कॉलेजच्या लेवललाच होतात गोष्टी सगळ्या बायफोकल आणि आयटीच्या सीट. ओके चला स्टार्ट करूया आपण. काय नाही आज फक्त प्रॅक्टिस करायची आहे. छोटंसंच लेक्चर आहे आज आपलं. कमी वेळ आहे आपल्याकडे. सो लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन्स. हा सॉल्व्ह केला होता का काल? काय सर छोटा लेक्चर एक वाजता बायो ना बायो 1 ते 3 तुमचं फिजिक्सचं प्रेझेंटेशन पण आहे ना सो ते रफली 12 वाजता चालू होईल. सर तुम्ही होमवर्क दिलेला काल? सर 12 नाही 11:45 काल होमवर्क दिलेला. येस होमवर्क सॉल्व्ह करूया आपण मग पहिला. अरे सर तुम्ही होमवर्क दिलता ना काल सोडवला तर नसेलच. सर तुम्ही त्याचं सबमिशन तर रेग्युलरच्या ह्याच्यातच टाकलं होतं. नाही नाही इंटिग्रेटेडला पण होतं सबमिशन. नाही सर दिसत नव्हतं गुगल क्लासरूम वर इंटिग्रेटेड. असणार ना का नाही दिसणार? हा सर दिसत तर नव्हतं म्हणजे ग्रुपला आलं तर दिसत होत. हा इथे दिसतंय क्लिअरली मला दिसतंय. 29 लोकांनी काय उगीच दिसत नव्हतं म्हणून 30 जणांनी केलेलं. हा सर दिसत होतं बरोबर. ते तुम्हाला दिसलं नसेल नीट बघायचं. ओके चला सॉल्व्ह करू आपण 1 by 1. ठीक आहे इथे काय काय दिलेलं आहे. H2SO4 दिलेलं आहे आपल्याकडे. सो ऑक्सिजन काय असते ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजनची ऑक्सिडेशन नंबर ऑफ -2 ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन व्हेन अटॅच टू नॉन मेटल +1. सो बघा इथे काय बनेल +1 × 2 प्लस सल्फर साठी आपण एक्स कन्सिडर करू. सो एक्स इंटू 1 प्लस -2 × 4 विल बी इक्वल टू 0. इफ वी डू दिस कॅल्क्युलेशन एक्स विल कम आउट टू 6 येईल. इथे फर्स्ट साठी +6. सेकंड K2C2O4 अगेन ऑक्सिजन -2 पोटॅशियम फर्स्ट ग्रुप विल हॅव 1 सेमच होणार आहे. कार्बन फक्त आता काय येईल बघा. आता इथे कार्बन 2 आहेत ना सो 2 × x होईल फक्त इथे. सो आपल्याकडे 2x विल बी इक्वल टू +6 येईल. त्यामुळे मग कार्बन काय बनेल x विल बी +3. फॉर इच कार्बन वी विल हॅव +3. नेक्स्ट इज NaH2PO4 Na फर्स्ट ग्रुप आहे +1 हायड्रोजन attached to non-metal +1 oxygen -2 right. So if we do this complete calculation +5 then HNO3 hydrogen +1 oxygen -2. So, group 1 मध्ये असतात त्यांना 1 असतो का +1? Yes group 1 म्हटलं की +1 म्हणायचं. group 2 आणि group 2 +2 group 1 मध्ये 3 4 always +1 आणि ग्रुप 2 मध्ये असतील तर ऑलवेज +2 +2 आणि 4 5 6 7 ग्रुप 3 to 12 जो आहे दॅट इज अवर डी ब्लॉक. ठीक आहे डी ब्लॉक मध्ये ना तिथे खूप व्हेरिएबल स्टेट असतात. सो त्यांच्याकडे जेवढे ns अँड n-1d इलेक्ट्रॉन्स जेवढे s आणि d मध्ये लास्ट शेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात ना तेवढ्या त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट असतात. सो दॅट कॅन स्टार्ट फ्रॉम +2 ns मध्ये +2 फॉर म्हणजे दोन इलेक्ट्रॉन असतातच असतात. सो फॉर इट स्टार्ट फ्रॉम +2 टिल +3 +4 +5 +6 +7 डिपेंड करेल.
दॅट विल बी टोटली डिपेंडंट ऑन कंपाऊंड. डी ब्लॉक मध्ये त्या व्हॅरी करतात आणि पी ब्लॉक मध्ये मग पी ब्लॉक मध्ये परत व्हॅरी होतात. तर त्या कशा होतात त्या बघू आपण पी ब्लॉक मधल्या नंतर बघू. इथे जागा नाही मिळणार तेवढी सॉल्व्ह करायला. हा ऑब्झर्वेशन नाही बघितलेत ना आपण काल ग्रुपचे म्हणून मला दोन्हीकडे सेम चॅप्टर नसतो घ्यायचा. समजत नाही कुठे काय करतोय. ओके सो इथे ऑक्सिजन मायनस टू सो मायनस सिक्स प्लस वन मायनस फाईव्ह होईल. मायनस फाईव्ह आणि त्याला ओव्हरकम करण्यासाठी नायट्रोजनची होईल प्लस फाईव्ह प्लस फाईव्ह. ओके इथे पण सेम प्लस वन मायनस टू. सो इफ वी डू धिस कॅल्क्युलेशन इथून प्लस थ्री आणि इथून मायनस सिक्स मायनस थ्री ओव्हरऑल त्याला बॅलन्स करायला इथे स्टील हॅव प्लस थ्री. इथे एच टू एस फोर ओ सिक्स सो इथून बघा मायनस टू इंटू सिक्स मायनस ट्वेल्व होणार आहे आणि इथून प्लस वन इंटू टू इट विल बी प्लस फाय बाय टू टू पॉईंट फाईव्ह. आता ह्याचा जेव्हा स्ट्रक्चर ड्रॉ करू ना आपण जेव्हा स्ट्रक्चर जेव्हा ड्रॉ करू ना तेव्हा वॉट वी फाईंड इज थोड्या वेगळ्या येतात थोड्या वेगळ्या येतात स्टेट. सो त्या बघू आपण जेव्हा स्ट्रक्चर ड्रॉ करू तेव्हा ह्याचं थोडं स्ट्रक्चर ड्रॉ केल्यावर चेंज होतो. देन हिअर सी आर टू ओ सेवन टू मायनस आहे सो ओव्हरऑल बघा आता मायनस टू इंटू सेवन प्लस टू एक्स विल बी मायनस टू राईट. सो टू एक्स काय बनेल टू एक्स बनेल आपला प्लस ट्वेल्व एक्स विल बी प्लस सिक्स. त्यांनी सॉल्व्ह केले त्यांना लक्षात आलं असेल होपफुली. एक्झाम्पल आहे ना हा जर त्यात हायड्रोजन एनएला पण बॉन्डेड आहे आणि बीला पण बॉन्डेड आहे तर मग हायड्रोजन एकच बॉन्ड बनवू शकतो. सो इट इज बॉन्डेड टू ओनली फॉस्फरस. ओके ते आता राईट डाऊन करताना तसं केलंय त्यामुळे मग ते तसं वाटतंय बट ते नाही तसं नाही इट विल लाईक दिस असं असेल. एने पण एकच बॉन्ड बनवतो हायड्रोजन पण एकच बॉन्ड बनवतो हा पण एकच बॉन्ड बनवतो अशा टाईपमध्ये होईल ते. तर ऍक्च्युली स्ट्रक्चर ड्रॉ केलं ते अजून थोडं वेगळंच होणार आहे कम्प्लिटली वेगळं होणार आहे बट आत्ता मी स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला आत्ता नेत नाही आहे कॉम्प्लिकेट करत नाही आहे ह्याचं पण चेंज होणार आहे. धिस विल बी धिस विल हॅव सम डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट धिस विल हॅव अगेन डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट कॉज विथ स्ट्रक्चर थोडेफार चेंजेस होतात ते आपण बघू. पहिलं बेसिक क्लिअर होऊ दे मग आपण विथ स्ट्रक्चर बघू. ओके हे होते कालचे क्वेश्चन. येस सर सीआर टू ओ सेव्हन चा आन्सर काय. सीआर टू ओ सेव्हन मध्ये क्रोमियम विल हॅव प्लस सिक्स. ओके सर ओके बघा रे. तर हे काहीतरी असे ऑब्झर्वेशन आहेत. तर त्याच्यामध्ये इफ यू ऑब्झर्व द फर्स्ट ग्रुप द फर्स्ट ग्रुप जो आहे ना तर त्याच्यामध्ये बघा त्याच्याकडे कायम त्यांचं एम काय आहे तर एवढे इलेक्ट्रॉन बनवणं टू टेन एटीन थर्टी सिक्स दिस इज द एम फॉर ऑल द स्पेसिस. एम इज ऑलवेज टू हॅव सच कन्फ्युरेशन. तर आता हे जे फर्स्ट ग्रुपवाले एलिमेंट्स आहेत ना तर फर्स्ट ग्रुपवाल्यांना काय आहे तर इथे बघा थ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. सो व्हॉट इट विल प्रिफर इट विल प्रिफर टू लूज वन इलेक्ट्रॉन सो दॅट त्याचे इलेक्ट्रॉन टू बनतील. ह्याच्याकडे इथे इलेव्हन आहेत सो व्हॉट इट विल प्रिफर इट विल प्रिफर अगेन टू लूज द इलेक्ट्रॉन राईट. एक इलेक्ट्रॉन लूज करणं ते प्रिफर करतील आणि एक इलेक्ट्रॉन लूज करणं इझी पण असतं. सो ऑल द टाइम व्हेन एव्हर यू विल हॅव ग्रुप वन एक्सेप्ट हायड्रोजन हायड्रोजनला इग्नोर करायचा ठीक आहे. सो हायड्रोजन सोडल्यास बाकीचे जर कोणी असतील लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सीसीएम अँड फ्रान्शियम तर त्याच्यामध्ये ऑल द टाइम यू हॅव टू टेक ऑक्सिडेशन नंबर ऑर ऑक्सिडेशन स्टेट ऍज प्लस वन. इफ यू हॅव ग्रुप टू दिस वन ग्रुप टू अँड ऑल द टाइम यू हॅव टू टेक प्लस टू प्लस टू. आता हा जो सगळा पार्ट आहे हा जो डी ब्लॉक तर डी ब्लॉकला खूप व्हॅरी होतात दॅट कॅन व्हॅरी. सो त्या ज्या आहेत ना ते आपण कंपाऊंड टू कंपाऊंड फाईन करतो. प्रत्येक कंपाऊंडमध्ये तुम्हाला वेगळ्या मिळतील. फॉर एक्झाम्पल आपण इफी घेऊया तर वी हॅव टू एक्झाम्पल्स इफी टू ओ थ्री अँड इफी 304. तर क्विकली ट्राय करा काय येतील ह्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट एफई 203 अँड एफई 304. थ्री येणार सर एफई फाईन करा फाईन करा दोन्ही मध्ये आणि चॅट बॉक्स मध्ये सांगा ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एफई
ऑक्सिडेशन नंबर वन एंड टू. पार्ट टू फॉर्म का लॉक येतोय, कॉज तुमचा फॉर्म भरून झालेला आहे, सो तो लॉक आहे. होस्टला करायचंय तुम्हाला चॅट, चॅट विथ होस्ट सेटिंग. आज आपण पण ग्रुप करून टाकू. आज तुमचे पीपीडी आहेत ना फिजिक्सच्या? हो सर. येस, नेक्स्ट फ्रायडेला आपले असतील. सर एक विचारायचं होतं. सर आमचं बायो 1, 2, 3 आज. येस आय नो. मग आता ह्याचं काय करायचं फिजिक्स? फिजिक्स 11:45 ला चालू होईल. ओके. 11:45 to 12 का? 11:45 to 12 पटपट पटपट एक्सप्लेन करा. येस सर. सर असं का टाइम टेबल मध्ये चेंज आहे? कॉज बायो 1 ना. हा सर, थोडं आता ह्या वीक पासून चेंज आहे. फ्रायडे सॅटरडे तुमचे फिजिक्स केमिस्ट्री 1-1 एकच तास असेल आणि बायो जे आहे ते 2 असेल. इथून पुढे का सर? येस, फॉर ओनली फ्रायडे अँड सॅटरडे. बाकीचे दिवस 1 hour 20 minutes. सगळ्यांना स्क्रीन क्लिअर आहे का? मला ब्लर दिसते. नाही क्लिअर आहे ना? मला पण ब्लर दिसते सर. खूप क्लिअर माझ्याकडे. अरे म्हणजे एलिमेंटची नाव वगैरे नाही वाचता येते. अरे ती काय एलिमेंटची नाव खूप छोटी आहे, ती वाचायची नाहीच आहेत आपल्याला. हे बघून फक्त आपल्याला फाईन करायचे Fe2O3 आणि Fe3O4 ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर. बघा हे ऑक्सिडेशन स्टेट आणि नंबर हा कधी पण युज करायचा. कधी कधी मी म्हणेन ऑक्सिडेशन स्टेट, कधी कधी म्हणेन ऑक्सिडेशन नंबर. सो बोथ आर सेम थिंग. विचारू का? येस सर. उद्या सॅटरडेला यायचे? नाही नाही, उद्या नाही यायचे. उद्या तुमचा मेंटी असेल संध्याकाळी. टायमिंग सांगतो मी तुम्हाला सर. कंबाइंड असणार आहे. हा सर, तुम्ही 7 टाइम सांगितलं होतं. सांगितलंय का सर? स्टेट्स ऑफ मॅटर वर ना 20. केमिस्ट्रीचा स्टेट्स ऑफ मॅटर, फिजिक्सचा थर्मल प्रॉपर्टीज, राईट? येस येस सर. सो मेंटी का उद्या? हा, ही एक मेंटी होईल आणि मॅथ्स ची सेपरेट मेंटी होईल. आणि मॅथ्स सगळ्यांचं नाहीये ना, एकत्रच होतील, कंटिन्युअसच चालू राहतील. फक्त हे एका मेंटी मध्ये आणि हे एका मेंटी मध्ये. सर सीईटीच्या मॅथची म्हणतीये की जेईच्या? सीईटी सीईटी जेईच्या तसं पण काही शिकवलं नाही अजून. काही झालं नाही, अगदी बेसिक झालं एकदम. आन्सर सांगा ना. चला बघूया आपण. सो फर्स्ट काय दिलंय? Fe2O3. Fe2O3. सो बघा कसं द्यायचं. ऑक्सिडेशन नंबर ऑफ Fe काय आहे? वी डोंट नो. सो एक्स ऑक्सिडेशन नंबर ऑफ, हे थेरीसाठी असं सॉल्व्ह करायचं काय? डिरेक्ट सॉल्व्ह नाही करायचं. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन किती घ्यायचं आहे? -2 -2 -1 ना. पेरोक्साइड आहे ना? पेरोक्साइड आहे. कधी असतं पेरोक्साइड? दोन मेटलच्या ऍटम आहेत ना. पेरोक्साइड कधी असत? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ग्रुप 1 एलिमेंट. ग्रुप 1. ओके, डू वी हॅव ग्रुप 1 हियर? नेव्हर. Na2O2 किंवा NO2. NaO2 आणि तो पण पेरोक्साइड पण असा असतो. Na2O2 असा असेल. आता काय सर? सुपर ऑक्साइड म्हणजे NaO2 ना? येस. नाही, सुपर ऑक्साइड मध्ये हा NaO2 असा येईल. सो दॅट इज सुपर ऑक्साइड. आणि हे ग्रुप 1 एलिमेंट असणार आहे.
सर मग एनए सॉरी नाही ठीक आहे करा करा सर म्हणजे पेरोक्साइड आणि सुपर ऑक्साइड मध्ये ऑक्सिजनचे दोनच ऍटम असतात ना येस ऑक्सिजनचे दोनच ऍटम असतात फक्त ऑक्सिडेशन नंबर वेगळा असतो ऑक्सिडेशन नंबर नॉर्मल ऑक्साइड जेव्हा असेल तेव्हा इट विल बी मायनस टू जेव्हा सुपर ऑक्साइड असेल तेव्हा असेल तो मायनस हाफ आणि पेरोक्साइड असेल तेव्हा मायनस वन मायनस वन सो दिस विल बी व्हॅल्यूज ऑफ ऑक्सिडेशन नंबर H2O2 येस H2O2 इज पेरोक्साइड ओके ऑक्सिडेशन नंबर ऑफ ओ नॉर्मल आहे काही एक्सेप्शन्स नाही आहेत सो काय असेल मायनस टू इक्वेशन काय बनेल आता एक्स इंटू टू प्लस मायनस टू इंटू थ्री विल बी इक्वल टू झिरो सो टू एक्स मायनस सिक्स इक्वल टू झिरो एक्स विल बी टू एक्स विल बी प्लस सिक्स सो एक्स विल बी प्लस थ्री सेकंड Fe3O4 इन दिस केस अगेन सेमच लिहायचं हे हे फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप थर्ड स्टेप इक्वेशन काय बनेल थ्री इंटू एक्स प्लस मायनस टू इंटू फोर विल बी झिरो सो थ्री एक्स मायनस एट इक्वल टू झिरो एक्स बनेल आपला एट अपॉन थ्री टू पॉईंट थ्री 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 टू पॉईंट सिक्स 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 टू पॉईंट सिक्स सिक्स बाय थ्री येस फ्रॅक्शन अलाउड आहे फ्रॅक्शन इन ऑक्सिडेशन नंबर इज एनी टाइम अलाउड एनी ऑक्सिडेशन नंबर हा काही असू शकतो इमॅजिनरी कॉन्सेप्ट येस आयोटा नसणार ना नाही आयोटा नाही एवढं इमॅजिनेशन नाही ओके सो बघा इथे काही येतील प्रत्येक कंपाऊंड मध्ये विथ कंपाऊंड यू विल गेट डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट फॉर एक्झाम्पल लेट्स से एमएन घेऊया वी हॅव के एम एन ओ फोर नॉर्मल रुटीन कंपाऊंड आहे देन एम एन ओ टू चला ट्राय करा फाईन करायचं काय असेल सर मला तो फॉर्म टू लॉक येतोय ऑप्शन अरे दॅट्स व्हॉट आय एम सेइंग की ज्यांचा लॉक येतोय ना त्यांचं काम झालेलं आहे कॉलेजने केलंय तुमचं काम हा सर आताच फोन आला होता मॅमचा मग आता काय करायची गरज नाही नाही चला नेक्स्ट वन फाईन करा के एम एन ओ फोर एम एन ओ टू काय येणार आहे फर्स्ट मध्ये कशाचा फाइंड करायचा के का एम एन फर्स्ट के चा का फाइंड करायचा असेल रे तुला के कोणता एलिमेंट फर्स्ट ग्रुप आहे ना फर्स्ट ग्रुप म्हटलं की ऑल द टाइम प्लस वन आहे फिक्स आहे ती व्हॅल्यू ज्यांची फिक्स आहे त्यांची कशाला फाइंड करायची ना सो यू डोंट हॅव टू फाइंड दॅट आन्सर फ्रॉम रुचिता निमिषा ओम श्वेता चेककर वैभव गौरी करेक्ट गौरी तू इथे तर आन्सर करते वायवाला का नव्हती आन्सर करत मग तर त्या दिवशी आठवतच नव्हतं काही त्या दिवशी आठवतच नव्हतं उद्या आहे का काही काय आलं उद्या आहे का काही ऑफलाईन ऑफलाईन काहीच नाही उद्या घरातून मेंटी क्विज द्या नेक्स्ट संडे ला यू कॅन एक्सपेक्ट अ कंबाईन टेस्ट काय संडे पीसीएम तिन्ही पीसीएम ची पण होऊ शकते बट केमिस्ट्री मध्ये मी सांगून ठेवतो मोल कन्सेप्ट सर कंबाईन टेस्ट म्हणजे वेगवेगळे चॅप्टर्स ची एकत्र टेस्ट का वेगवेगळे सब्जेक्ट्स ची टेस्ट
वेगवेगळे चॅप्टर्स पण एकत्र असतील, प्लस मे बी असं असेल मॉक टेस्ट होईल की ज्याच्यामध्ये केमिस्ट्री फिजिक्स एकत्रच होईल एकदमच टेस्ट. ओके. स्टेट्स ऑफ मॅटर प्लस रिडॉक्स रिएक्शन. किती तासाचे असणार आहे संपणार आहे आपलं काय आलं टोटल 25 क्वेश्चन्स. 25 क्वेश्चन्स ऑनलाईन की ऑफलाईन? 50 डे वाला सर म्हणजे ही सर प्लस फिजिक्सची पण असेल ना. हां फिजिक्स. अच्छा ओके दोन्ही फिजिक्स पण असतील. सो फिजिक्सचे पण 25 क्वेश्चन. सो फिजिक्स ह्याच्यावर डिटरमाइन करायचं का आम्ही की कसं म्हणजे घ्यायचं का सीईटी घ्यायचं हे ऑनलाईन का ह्याच्यापेक्षा तुम्ही आहे ना स्वतःला जे काही समस्या क्लास मध्ये ना त्याच्यावर डिटरमाइन करा. नुसते मार्क्स वर नका जाऊ कारण काहींचं असं असेल की मार्क्स कमी येतील मे बी बट समजते असंही असेल ना लाईक स्टार्टिंगच्या एक्झाम्स त्यावेळे तुम्ही किती आन्सर करू शकताय हे जे क्वेश्चन सॉल्व्ह करतो आपण त्यांचे किती इझिली आन्सर करू शकता त्याच्यावर. ही केमिस्ट्रीचं मी सांगून ठेवतोय अख्खं सगळं प्रिपेअर हा सर सांगितलं काय ही टेस्ट क्लासवर द्यायची नाही नाही ऑनलाईन संडे 29 ऑनलाईन टेस्ट काढता. एमसीक्यू एक्झाम ही ऑनलाईनच असते. ऑफलाईन क्लास चालू झालं तरी ऑनलाईनच एक्झाम असणार एमसीक्यू ची. हा तुम्हाला जेई एक्झाम सीईटी एक्झाम ऑनलाईनच द्यायचे ना बसून द्यायची ना क्लासमध्ये बसून ऑनलाईन टेस्ट क्लासमधून क्लासमध्ये बसून बघू आपण ते. सर फर्स्ट पाठवलंय. ओके वी हॅव आन्सर सर दोन्ही पाठवले. ओके चला ट्राय करू आपण. फर्स्ट काय आहे KMnO4. ओके सो फर्स्ट ग्रुप दिस विल हॅव प्लस वन दिस विल हॅव मायनस टू. सो इक्वेशन काय बनेल प्लस वन इंटू वन प्लस एक्स MnCl माहित नाही आपल्याला फाईन करायची x into 1 plus minus 2 into 1 का काय 1 का घेतला एकच mn आहे ना. हां हां यस. सो प्लस 1 plus x minus 8 equal to 0 x minus 7 equal to 0 so x will become 7 plus 7. सो तर k plus 1 कसं काय घेतलं कुठे प्लस 1 इथे का हो सर कॉज के आहे ना पोटॅशियम. पोटॅशियम कुठे येतोय बघ फर्स्ट ग्रुप मध्ये येतोय ना अभे इथे येतोय. फर्स्ट ग्रुप म्हटलं की ऑलवेज प्लस वन सेकंड ग्रुप म्हटलं की ऑलवेज प्लस टू फिक्स एट व्हॅल्यू. सर आणि MN कुठे आहे सर MN इथे आहे ना सर प्लस टू च्या वर दिसलंच नाही. नाही प्लस टू च्या वर जातच नाही इलेक्ट्रॉनच नाही ना प्लस टू च्या वर जायला. सर नाही थ्री चा आपण प्लस टू घेऊ शकतो प्लस थ्री घेऊ शकतो ते ट्रान्झिशन होत राहत त्यांच्या कोणाचं थर्ड थर्ड पासून म्हणतोय थर्ड ऑनवर्ड्स तर तेच म्हणलं ना थर्ड ऑनवर्ड्स. बघा आपण सेम कंपाऊंड घेतले इथे एफई एफई मिळाले का वेगवेगळ्या इथे किती मिळाली होती आपल्याला इथे प्लस थ्री मिळाली होती इथे प्लस 2.6 मिळाली होती राईट. एफईओ घ्या एफईओ पण असतं एफईओ मध्ये किती येईल प्लस टू येईल ना याची मायनस टू याची प्लस टू येईल राईट. तर इथे खूप व्हॅल्यू होतात फ्रॉम प्लस टू टू प्लस सेवन यू कॅन गेट एनी व्हॅल्यू फॉर ट्रान्झिशन इन दिस फ्रॉम दिस ग्रुप. सर असं का वाढतं पण असं का वाढतं कॉज दोज आर द इलेमेंट्स ज्यांचे प्रॉपर्टीज आहेत तशा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून ते थोडं क्लिअर होतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच केलं नाही आपण. सर प्लस टू आणि मायनस टू कसं आलं एफईओचं सांगा ना एकदा. ऑक्सिजनचं किती असणार आहे ऑक्सिजनचं मायनस टू आहे मग एफईचं किती होणार ओव्हरऑल चार्ज न्यूट्रल आहे. अरे हा बरोबर झिरो इज इक्वल टू झिरो होतं ना बरोबर येस सर. हा जो आहे ना इथे खूप व्हॅल्यू होतात तर तेच फाईन करायचं असतं आपल्याला की प्रत्येक कंपाऊंड मध्ये ते किती येईल आणि मग तेच आपण सेम इलेमेंट घेतोय आणि त्याचे दोन वेगवेगळे कंपाऊंड घेतोय. बघा KMnO4 घेतला वी गॉट प्लस सेवन MnO2 त्याच्यामध्ये बघा Mn X ऑक्सिजन इज मायनस टू एक्स इंटू वन प्लस मायनस टू इंटू टू विल बी इक्वल टू झिरो एक्स मायनस फोर इक्वल टू झिरो एक्स विल बी प्लस फोर राईट. सो बघा इथे प्रत्येक कंपाऊंडला आहे ना असे वेगवेगळ्या स्टेट मिळतील प्रत्येक कंपाऊंड मध्ये
डिपेंड कोणता कंपाउंड घेताय तुम्ही, त्या कंपाउंड वर बेस यू विल गेट डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. येस सर. प्लस टू टू प्लस सेवन कसं काय सांगितलं तुम्ही? प्लस टू टू प्लस सेवन काय कसं काय सांगितलं? कसं सांगितलं? कॉस तेवढे इलेक्ट्रॉन्स ते देऊ शकतात. दोन इलेक्ट्रॉन टिल सेवन इलेक्ट्रॉन्स ते देतात जनरल. ओके मॅक्स सेवन इलेक्ट्रॉन पर्यंत देतात, त्याच्या पुढे नाही देत. सर एक मिनिट पुढचं घ्या ना. एकच सेवन सहसा देत नाही ना सर, जास्तीत जास्त फोर पर्यंत, म्हणजे फोर ला पण शेअरिंग होतं. वन टू थ्री पर्यंतच देतात ना किंवा घेतात. ते जे फोर पर्यंत बघितलं होतं ते पी ब्लॉक साठी होतं. डी ब्लॉक साठी टोटली डिफरंट प्रॉपर्टीज असतात. ओके प्रत्येक ब्लॉकच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तसं असतं. विथ चेंज इन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यू विल गेट डिफरंट प्रॉपर्टीज. सो त्याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे चॅप्टर्स पण आहेत. पहिल्या दोन ब्लॉकचा वेगळा चॅप्टर, थर्टीन ऑनवर्डचा वेगळा चॅप्टर आणि थ्री टू टेनचा वेगळा चॅप्टर. खालच्या दोन लाईन आहेत त्यांचा पण वेगळा चॅप्टर. समजलं का? हो सर. हा क्लिअर करूया. आता आपण ह्यांच्याबद्दल बोलूया, थर्टीन ऑनवर्ड्स. तर बघा ह्यांची मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जी असणार आहे ना, मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ती इथून फोकस करायची. थर्टीन फोर्टीन नंबर जो दिलेला आहे ना, तर जनरली हा दॅट्स द जनरल फॉर्म्युला. हे जस्ट थोडंफार ट्रिक आहे, प्रत्येक वेळी ऍप्लिकेबल नसेल प्रत्येकासाठी. बट जनरली इट इज लाईक एटीन मायनस सॉरी ग्रुप नंबर मायनस एटीन. ग्रुप नंबर मायनस एटीन. काही बुकमध्ये तुम्हाला ग्रुप नंबर मायनस एट दिसेल. दॅट इज द ओल्ड नंबर सिस्टीम जी होती ना, ही वाली. ह्या सिस्टीम सॉरी आहे. न्यू सिस्टीम मध्ये थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेव्हन्टीन एटीन नंबर घेतो. तो मग त्यानुसार हे मी असं केलं, ग्रुप नंबर मायनस एटीन. सो लेट से यू हॅव सेव्हन्टीन ग्रुप, सो सेव्हन्टीन मायनस एटीन. सो मायनस वन विल बी देअर मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. की ज्याच्यामध्ये आपण रूल बघितलाय, फ्लोरिन फ्लोरिन विल ऑल द टाइम हॅव मायनस वन ऑक्सिडेशन स्टेट. मायनस वन, मायनस वन आहे प्रत्येक वेळी. कोणाशी पण अटॅच असू देतो तेव्हा बाकीचा हे इकडे जे कोणी आहेत ना इलेमेंट प्रेझेंट, तर त्या कोणाशी पण अटॅच असेल त्यांची मायनस वनच असणार आहे. बट व्हेरियस क्लोरिन ब्रोमिन आयडीन हे जे आहेत ना कंपाऊंड, सो दे विल शो टोटली डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. फॉर एक्झाम्पल क्लोरिनचे आपण डिफरंट कंपाऊंड घेऊ. दरवेळी वेगवेगळे ऑक्सिडेशन स्टेट का? मायनस वन कंपाऊंड आहे ना. म्हणजे मायनस वन तर आहेच आणि अजून पण. येस मायनस वन तर येस असणारच आहे. सो बघा आता कंपाऊंड देतो मी तुम्हाला. यू जस्ट ट्राय टू फाइंड द आन्सर्स. These are the compounds of fluorine. HCl, HClO, HClO2, HClO3 and HClO4. Chala, one by one try kara. Kaay yenare values baka tumhi. You can list down the values. Kasha sathi find karayche sir? Kaay kaay? Kasha sathi find out karayche? Kontha element? HCl. Okay sir. Hydrogen and oxygen ta tumhala mahiti ahet na? हायड्रोजनचे काय असतात? फिक्स आहे प्लस वन और मायनस वन. प्लस वन मायनस वन. आता तुम्हाला फक्त हे चूज करायचं की कधी प्लस वन घ्यायचं कधी मायनस वन घ्यायचं. आणि ऑक्सिजन पण आपल्याला माहिती आहे की एक्सेप्शन नसेल तर ऑल द टाइम इट विल बी मायनस टू. आणि एक्सेप्शन काय असतात ते पण माहिती आहे. स्टॉइशियोमेट्री प्लेलिस्ट. स्टेट्स ऑफ मॅटर ची पाठवली आहे का? ज्यांचं मिस आउट झाले त्यांनी ती बघून घ्या. सर फिजिक्स ची कराल काय तशी? मी नाही कष्ट घेणार आता, तुम्ही बनवा. सर काय थोडा ऍक्सेस आहे. तुम्ही डायरेक्ट प्लेलिस्ट बनवा ना, प्लेलिस्ट बनवून मला शेअर करा. मी इथे ती ऍड करता येईल ना सगळ्यांना. तुम्ही पब्लिक करू शकता प्लेलिस्ट ती. म्हणजे आम्हाला कळत सर काय काय स्वतःची प्लेलिस्ट तयार करू शकतो. स्वतःची प्लेलिस्ट बनवायची आणि मग प्लेलिस्टच्या सेटिंग मध्ये जाऊन ती पब्लिक करायची. सतत खूप कष्ट आहेत. आय नो, म्हणून तर मी गेलो नाही वाढलं ना. कष्टशिवाय काय म्हणून सर नाही. अरे अभ्यासाचे ऑलरेडी एवढे कष्ट आहेत, ते युट्यूबचं अकाउंट करत बसणार आहे परत. ज्या बनलेले आहेत त्या मी पाठवतो. पटकन फाइंड करा.
वन बाय वन सर तुमच्या हायड्रोजन प्लस वन मायनस वन कधी घ्यायचं ते सांगा हायड्रोजन मायनस वन कधी घ्यायचं ओके बघ रे प्लस वन म्हणजे काय असणार आहे प्लस वन म्हणजे काय हायड्रोजन त्याचा इलेक्ट्रॉन देईल की घेईल देईल विल इट डोनेट ऑर विल इट ऍक्सेप्ट प्लस वन झाला डोनेट कन्फर्म का बरं डोनेट केला तर प्लस वन काय येईल पॉझिटिव्ह चार्ज वाढेल पॉझिटिव्ह चार्ज नाही वाढत निगेटिव्ह चार्ज कमी होतो कमी होतो असं म्हणायचं इलेक्ट्रॉन देतो इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे सो इलेक्ट्रॉन दिला जाणार आहे तेव्हा प्लस वन सो हायड्रोजन इज गोइंग टू डोनेट द इलेक्ट्रॉन सो डोनेट करतोय म्हणजे समोरचा काय असला पाहिजे ऍक्सेप्टर असला पाहिजे सो ऍक्सेप्टर कोण आहेत हे ऍक्सेप्टर आहेत की हे ऍक्सेप्टर आहेत प्रॉपर्टी ऑफ मेटल और नॉन मेटल कोणाची प्रॉपर्टी ऍक्सेप्ट करणं इलेक्ट्रॉन नॉन मेटल नॉन मेटल इलेक्ट्रॉन वेळेस नॉन मेटलला अटॅच असेल तर प्लस वन मेटल मेटलची प्रॉपर्टी आहे टू डोनेट सो मेटल डोनेट करतायत हायड्रोजन विल ऍक्सेप्ट सो इन दॅट केस इट विल बी मायनस वन एनएच असेल तर मग मायनस घ्यायचं सर आपण याच्याने पुढचे पण प्रेडिक्ट करू शकतो HClO5 HClO6 हेच बनलाय पॅटर्न बनतो पॅटर्न होतो तो बघा तुम्ही कुशलने तुमचं काम सोपं केलंय सगळ्यांनी कुशलला काहीतरी द्या गिफ्ट कुशल कोण आहे कुशल कोण आहे लाईक स्टुडंट काय काम सोपं रोल नंबर एक कुशल का कौशल सर कौशल आहे ना ते कुशल नॉट कौशल कुशल कुशल आज प्रेझेंटेशन आहे का तुझं त्याला रेटिंग जास्त देऊ अच्छा कुशल गोठारी सर आमच्या शाळेतलाय माझं अरे तुला माहित नाही का अरे सर मला माहित नाही तो या क्लासला मी डिटेक्ट का होत नाही शेअर करताना तुमचा फेवरेट आहे का काय काय तुमचा फेवरेट स्टुडंट का म्हणतोय तुमचं काम सोपं केलंय नाही काय केलं त्याने पण बघा ना ग्रुप वर प्लेलिस्ट बनवलीये सर आन्सर पाठवलेले बरोबर ओके आन्सर आले का खूप सारे आन्सर आलेत सिद्धी करेक्ट ओम श्रुती गौरी सर ओला काही दिलं नसेल वन्नेच मल्टिप्लाय करायचं ना सार्थक साइन चेक कर कोणाला वन्ने मल्टिप्लाय करायचं ओचे आता जर खाली असा ओ टू दिलाय तसं वर ओ दिलाय ना नुसतं तर त्याला वन मल्टिप्लाय केले तर चालेल ना कारण की ओ आपला मायनस टू आहे कोणत्या याच्यामध्ये म्हणतोस तू सेकंड 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 वन ने मल्टिप्लाय कर चालेल बऱ्याच जणांनी आन्सर केले आणि करेक्ट आन्सर केले सर ज्यांचे चुकले त्यांचं सांगा नाही आता खूप सारे आन्सर्स आलेत सो मी डायरेक्ट स्लाइड डाऊन केलं सो बरोबरच होते आन्सर दाखवा सर ते ओके चला बघूया वन बाय वन सो फर्स्ट काय फर्स्ट इज एच पी एल सिम्पल आहे हायड्रोजन नॉन मेटलला अटॅच आहे प्लस वन आहे सॉल्व्ह करत बसायची गरजच नाही असते सो ओव्हरऑल चार्ज न्यूट्रल आहे त्यामुळे काय बनेल मायनस वन इट विल बी मायनस वन सेकंड आहे आपल्याकडे एच सी एल ओ राईट सो ह्या केस मध्ये काय बनेल वन प्लस प्लस इथे प्लस वन सो इथे एक्स प्लस वन मायनस टू
plus 1 into 1 plus minus 1 x into 1 plus minus 2 into 1 will be equal to 0. So plus 1 plus x minus 2 equal to 0, x minus 1 equal to 0. So x will be plus 1. Plus 1. Plus 1. Plus 1. Third one, HClO2. Two. Plus 1. Two, minus 2. X. Same याच्यामध्ये फक्त इथे 2 येईल आता. सो ओव्हरऑल केलं तर x विल बिकम प्लस. सॉल्व करायची गरज आहे का रे? सेमच आहे. एक्झाम मध्ये लिहायला सांगेल ना, लिहायला लागेल. अरे एक्झाम मध्ये एकदम नीट लिहायचं बघ. एक्झाम मध्ये असं लिहायचं, हे जे लिहिले ना, ऑक्सिडेशन नंबर ऑफ 1, ऑक्सिडेशन नंबर ऑफ 2, जेवढे एलिमेंट असतील त्यांचे ऑक्सिडेशन नंबर, देन नेट चार्ज अँड देन इक्वेशन. या फॉर्मॅट मध्ये लिहिलं जो काही ज्या मार्क्सला क्वेश्चन नंबर 2 मार्क्स तो ते मिळतील. असं केलं तर जर क्वेश्चन मध्ये विचारलं असेल की ऑक्सिडेशन नंबर फाइंड करा, इफ दॅट इज द क्वेश्चन देन असं असेल. ओके, देन नेक्स्ट वन काय, एच सी एल ओ थ्री, सो इट विल हॅव एक्स विल बी इक्वल टू प्लस 5 अँड लास्टली एस सी एल ओ 4 प्लस 7 प्लस 7. सो दीज आर द आन्सर, प्लस 1 प्लस 3 प्लस 5 प्लस 7. ज्यांनी ज्यांनी हे आन्सर केलेत करेक्ट आन्सर, ज्यांनी हे नाही केलेत रॉंग आन्सर. सर एक डाऊट होता. येस सर, हे जे इन्क्रीज आहे ते कॉमन डिफरन्स तर 2 येत आहे प्रत्येकाचं, पण सर हे कॉन्स्टंट राहणार आहे का? म्हणजे जर आपण मोठे व्हॅल्यू घेतले म्हणून होतं ते. सर म्हणजे कॉन्स्टंट राहणार ना? काय काय सर, कॉन्स्टंट नाही राहणार ना? हा, दॅट विल बी टोटली डिपेंडंट ऑन कंपाऊंड, कोणतं कंपाऊंड घेतलं. आता मी सिरीज मध्ये देताना तुला कंपाऊंड तसे दिले होते ना, आय गेव इट इन सिरीज, सो तुला ते आन्सर आले तसे. येस सर, हा ट्रेंड वगैरे नाही आहे ना? काय ट्रेंड नाही आहे ना हा, म्हणजे असं पिरियडिक ट्रेंड वगैरे असतं तसं? ट्रेंड नाही, ट्रेंड नाही. ओके चला ह्याचं फाईन काढा रे, एन ए बी एच 4. कोणाचं फाईन काढायचंय बोर, एन ए बी एच 4. ओके सर. ओके फर्स्ट आन्सर फ्रॉम गौरी सर. नका विचारू नका डाऊट ह्याच्यावर असतील सर, करेक्ट आहे बघा सर. डाऊट होत की सर थिअरी पेपर ह्याच्यावर आहे का ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनला? नाही सर, वेगळं आहे. ओके हा हा, मग विचार सर. थिअरी पेपर मध्ये आम्हाला रूल्स पण येतील का, म्हणजे कुठला रूल युज केलाय? नाही म्हणजे तुला क्वेश्चन लिहिताना का असं समोर का की हा इथे हा रूल तिथे तो रूल? हा सर. नाही नाही एवढं नाही, एवढं नाही करायचं. शॉर्ट मध्ये सर बोरॉन कुठे? टेबल दाखवा, टेबल 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 कसलं, टेबल मध्ये काय आहे? इथे का एन ए बी एच 4 एक्झाम्पल आहे तुम्हाला सर. पण बोरॉन मेटलॉइड आहे ना, मग त्याचं काय घ्यायचं एच साठी व्हॅल्यू? पहिले सॉल्व्ह करा मग आपण बोलू. ऑप्शन बघा एवढे आले. सर एखादा असा समजा ना ज्याच्यात फ्रॅक्शन एक असेल ऑपरेशन नंबर. ओके फ्रॅक्शन वाला ठीक आहे, देतो ना सर. मी तुम्हाला त्याच आधी एवढं होऊ द्या ना, काय देऊ सर? बी फाइंड करायचं आहे ना. नेक्स्ट वन रीड योर फ्रॅक्शन साठी, एच टू एस टू ओ 7. नाही नाही ह्याच्यात फ्रॅक्शन नाही येणार, एच टू एस टू ओ 8 घ्या, ह्याच्यात पण नाही येणार. फ्रॅक्शन साठी एच टू एस टू ओ 3. नेक्स्ट वन, नेक्स्ट क्वेश्चन. ओके वी हॅव 3 ऑप्शन, प्लस 7 मायनस 5 प्लस 3. ओके आता सार्थक बघ,
मेटल आहे की नॉन मेटल आहे तो एसआरटी आहे ना फाइंड आउट करायचं कन्सिडर करा त्याला ऍज अ प्रॉपर्टीज ऑफ मेटल सर पण बोरॉनला तर मेटलॉइड कन्सिडर करतात ना जरी त्याचा बॅलन्स ही 3 असेल तरी हा त्याची प्लस 3 अशी कन्सिडर कर कन्सिडर नाही कर काढावी लागेल आपल्याला ती सर मग परत कालचा टॉपिक येतो की एक्सपेरिमेंटल बरं आहे का थिओरिटिकल कारण की सर थिओरिटिकली तर बोरॉन एक मेटल आहे कारण की त्याची व्हॅलेन्सी 3 आहे पण सर एक्सपेरिमेंटली तर तो मेटलॉइड झाला मेटलॉइड तेच आहेत ना लाईक मेटलॉइड काय मेटलॉइड इज वन जो दोनों की प्रॉपर्टीज दिखाते दे विल शो प्रॉपर्टीज ऑफ मेटल दे विल शो प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल दॅट्स वाय दे आर नॉन मेटलॉइड्स सो मेटलची प्रॉपर्टी ऑक्सिडेशन नंबर मध्ये मग थेरी एक्सपेरिमेंटला मॅच पण करते असं नाही की प्रत्येक वेळी थेरी मॅचेस मॅच करणारच नाही काही केसेसमध्ये मॅच नाही करत बट खूप साऱ्या केसेसमध्ये मॅच करते सर मग सी एन ऑप्शन आन्सर नेक्स्ट वन दिस बी एच टू ह्याचे सगळ्यांचे काढत बी बीचे काय काढत सोप्पा एक्झाम्पल नको ह्याची काढा इथे एच टू एस टू ओ थ्री पाठवली ना ओके पाठवली पाठवली ह्याचं काय येईल रे इथे हे प्लस वन ठीक आहे आणि हे किती घेणार मायनस मायनस वन ओव्हरऑल कॅल्क्युलेट केले तर प्लस वन इंटू वन प्लस एक्स इंटू वन प्लस मायनस वन इंटू फोर विल बी झिरो सर इथं एन आय म्हणून आपण एच फोर चा मायनस वन घेतला ना नाही हा मी ऍक्च्युली कसं आहे बघ तो हायड्रोजन जो आहे तो बोरॉनला अटॅच आहे ठीक आहे आणि बोरॉन आता मेटलॉइड आहे त्यामुळे मग कन्फ्युजन बनतं की मायनस वन घ्यायचं की प्लस वन घ्यायचं सो इथे मायनस वन कन्सिडर करायचं प्रत्येक मेटलॉइडला मेटलॉइडचे एक तर क्वेश्चन येत नाही हा खूपदा येतो आला तर हाच कंपाऊंड येतो मेटलॉइड वरून क्वेश्चन बनणार नाही जनरली तुमच्या लेवलला ते हे क्वेश्चन नाही टाकत की ज्याच्यामध्ये हे कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी क्रिएट होतात मायनस वन घ्यायचं की प्लस वन घ्यायचं त्यासाठी अजून थोड्या जेई लेवलला पण नाही का हा नाही नाही जेई लेवलला पण ओके इथे सर त्याच्यात सर एस फाइंड करायचं ना सर मग आलेल्या उत्तराला टू ने इंटू करायचंय का म्हणजे तस काय का नाही सल्फरचं काय असेल ते फाइंड करायचं सल्फरचं ओके ऑप्शन बघा काय सर त्याला टू आहे ना सर आता आपण ओ थ्री ला नाही काय मायनस टू इंटू थ्री करायचं दोन मिनिट सर एस टू टू आन्सर पहिला आन्सर काढा मग आपण डाऊट बघू अजून एक द्या येस सर आन्सर डिस्कस नका करू दोन मिनिट गेलं सर ते दाखवतो ओ थ्री ऑप्शन्स आहेत प्लस फोर प्लस टू मायनस फोर काय आलं वाईट आहे ओ एट आहे ना एच टू एस टू ओ एट आहे ना एच टू एस टू ओ एट ओ एट दिलं ना का थ्रीच होत ऑप्शन पहिले मायनस टू बी था और प्लस टू सी था मैंने आंसर वैसे दे दिया बघा आता आहे ना आता ती प्रोसेस सोडून द्या काय म्हणजे प्रोसेस सोडून द्या म्हणजे प्रोसेस नुसार ते काढत बसणं एवढं नका सिस्टमॅटिक करत बसू जर क्वेश्चन दिलं ना त्याच्यामध्येच तुम्हाला डिरेक्ट जमतंय का काढायला तसं ट्राय करतो स्टार्टिंग पासून नव्हतं काढायचं पहिले एक दोन क्वेश्चन तरी सिस्टमॅटिक सॉल्व मी अजून पण सिस्टमॅटिक करतो आता आता सिस्टमॅटिक जे करत असतील त्यांनी सिस्टमॅटिक करणं बंद करा कारण आपल्याला ह्याचा यूज सिस्टमॅटिक हे एवढा वेळ नाहीये ज्या रिएक्शन्स मध्ये आपल्याला हे फाईन करायचं ना तिथे आपण हे सिस्टमॅटिक नाही करत बसणार आहोत डायरेक्टली करायचे वरच्यावर फक्त बाकीच्यांचे ज्यांची माहिती आहेत ते रोल न्यायचे आणि जे नाही माहिती आहे त्याचं डिरेक्टली काढायचं जे काय ऑप्शन ई करतात का हा मायनस हाफ ओके
फाइंड फॉर बी आर सर मेटल नो काय काय बी आर मेटल घ्यायचं ना बी आर बी आर कुठे आहे तो रे सॉरी बोरान बोरान थर्ड थर्ड एकदम लास्ट एक्सेलरेशन पीरियड टेबल नाही आले ना पहिलं आपण नेक्स्ट वीक मध्ये जर लवकर संपलं नाही होपफुली ते रिएक्शन बॅलन्सिंग जी कन्सेप्ट आहे ती लवकर संपेल तर संपली तर आपण पीरियड टेबल चालू करू पीरियड टेबल म्हणजे न्यूमॉनिक्स ऑफ पीरियड टेबल सगळ्यांना ते पीरियड टेबल आले पाहिजे नेक्स्ट चॅप्टर चालू करण्याआधी पण पीरियड टेबल पहिलं करू सर म्हणजे पाठ करून घेणं तसंच ना हा पाठ करून घेणार तुम्ही रट्टा आणून घेणार रट्टा नाही मारायचा आपल्याला हा सर म्हणजे तुम्ही समजा ना काढून ठेवू आपण दिलंय सर आन्सर ऑलरेडी दिलंय एक 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 करत जा ओके हा ठीक आहे चला हे सॉल्व्ह करू आणि हे नंतर सॉल्व्ह काढतो H2S2O3 सो मी आता डायरेक्ट सॉल्व्ह करतो मी नाही करत बसत सो प्लस वन इथे येणार आहे मायनस टू सो इथून झाले मायनस सिक्स इथून झाला प्लस टू ओव्हरऑल बॅलन्स साठी इथे किती असला पाहिजे प्लस फोर राईट प्लस फोर दोघांसाठी असला पाहिजे सो एका सल्फरचा काय होणार आहे प्लस टू प्लस टू प्लस टू विल बी द करेक्ट ऑप्शन ऑप्शन सर पेरोक्साइड नाही आहे का व्हेरी गुड अरे खालचं पण दिला आन्सर बघा चेक करा जस्ट टेल मी व्हाय पेरोक्साइड सर एच टू आहे ना तो फर्स्ट ग्रुप मध्ये येतो ना एच एच टू एच टू सांगितला होता की नव्हता एच टू हॅज डिफरंट प्रॉपर्टीज मगाशीच सांगितलं ना ग्रुप वन चा प्लस वन आहे एक्सेप्ट एच टू एच टू ला बाजूला ठेवायचं एच टू ओ मध्ये काय करणार तू एच टू ओ मध्ये काय करणार इथे मायनस वन घेणार प्लस हायड्रोजनला इग्नोर कर हायड्रोजन असा आहे ना की हायड्रोजन साठी एक वेगळा चॅप्टर होता माहिती का तुम्हाला हा एनसीईआरटी जे शिकणार आहेत ना त्यांच्यासाठी हायड्रोजन नावाचा एक वेगळा चॅप्टर आहे अख्खा दॅट इज नॉट कन्सिडर अंडर इज लॉ इन ऍक्च्युअल पीरियड टेबल बघितलं ना तर जनरली हायड्रोजन हा इथे मेन्शन केला जातो काही काही पीरियड टेबल मध्ये तुम्हाला इथे दिसेल वेगळाच इट इज टोटली डिफरंट फ्रॉम अदर्स वाय कॉज इट हॅज प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ब्लॉक इट हॅज प्रॉपर्टीज ऑफ 17 ब्लॉक सो बोथ ग्रुपच्या प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे हायड्रोजनला कधी पण बाजूला ठेवायचं ओके के बी आर ओ थ्री पाठवलेत आन्सर पाठवले सगळ्यांचे के बी आर ओ थ्री चा काढूया एकदा सांगा ना कसं आलं कोणाचं फर्स्ट फोर येत ना अरे प्लस फोर दोघांसाठी आलं ना इक्वेशन बघ कसं म्हणाल प्लस वन इंटू टू प्लस एक्स इंटू टू प्लस मायनस टू इंटू थ्री इक्वल टू झिरो असं बनेल ना प्लस प्लस टू एक्स मायनस सिक्स इक्वल टू झिरो टू एक्स मायनस फोर इक्वल टू झिरो टू एक्स इक्वल टू फोर प्लस टू इथे बघा पोटॅशियम फर्स्ट ब्लॉक सो ऑलवेज प्लस वन ऑक्सिजन मायनस टू राईट बॅलन्स केलं ओव्हरऑल तर इथून मायनस सिक्स आहे इथून प्लस वन आहे तर इथे किती यायला पाहिजे इथे असणार आहे सुपर ऑक्साइड नाही आहे का मग इकडे फर्स्ट ग्रुप मध्ये येतोय ना के ऑक्सिजन कुठला त्याचे का सुपर ऑक्साइड मध्ये का कन्फ्युज झालं सुपर ऑक्साइडचा सिंपल फॉर्म्युला होता दिसतंय का असं काही इथे पेरॉक्साइडचा सिंपल फॉर्म्युला होता Na2O2 दिसतंय का असं काही इथे मला समजलंच नाही का प्रत्येक एक्सेप्शन मध्ये घुसायचं जेव्हा ते एक्सेप्शन मध्ये नाहीच आहे तर ते हॅव प्रॉपर फॉर्म्युला असतो ते तसं असेल तरच विचार करायचा एक्सेप्शनचा केमिस्ट्री में जितने रूल्स नहीं है उसके ज्यादा एक्सेप्शन है अरे एक्सेप्शन ची अजून सुरुवात पण नाही झाली एक एक्सेप्शन आले फक्त एका एक्सेप्शन मध्ये एवढा कन्फ्युज आहे जेव्हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री एक्चुअल मध्ये चालू होईल तेव्हा विचार कर काय होईल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये नुसते एक्सेप्शन वर एक्सेप्शन आहेत सर ऑप्शन्स
सर म्हणजे तसे कोएफिशियंट असतील तरच असेल का ते म्हणजे के ओ टू म्हणजे 1 2 2 2 असाच फॉर्म्युला दिसला पाहिजे ऍज इट इज फॉर्म्युला असला पाहिजे तरच त्याला मी कन्सिडर करणार जर असा फॉर्म्युला नाही त्याच्यामध्ये दुसरं काही ऍड झालं नाही संबंध ऑक्सिजन नॉर्मल झाला मायनस टू घ्यायचं ओके ओके हे पण बघूया टाइप्स ऑफ रिडॉक्स रिएक्शन कोणी इंटरेस्टेड आहे का हँड्रेज करा एकदा एनिवन इंटरेस्टेड ह्याच्या पीपीडीज बनवायच्या चार टाइप्स ऑफ रिएक्शन आहेत टोटल फोर टाइप्स आहेत सो इधर फोर ग्रुप्स बनवा छोटे छोटे और दोन ग्रुप्स बनवा दोन दोन रिएक्शन घ्या ठीक आहे आणि प्रिफरेबल आहेत की जे लास्ट टाइम नव्हते पहिले असे करा की जे लास्ट टाइम ज्यांनी केलं नाहीये आणि मग जर त्याच्यातून काउंट नाही झाला तर मग आपण बाकीच्यांना घेऊ तुम्ही सांगून द्या ना नाही चॉईस बेस्ड आहे हे कंपल्शन नाहीये कोणाला सर माझा दुसरा कोर्स सुरू आहे सो मला नाही जमणार या टाइमला ओके सर काय प्रेझेंटेशन साठी का प्रेझेंटेशन येस अरे काय फक्त मुलीच का मुलं नाही सार्थक आहे सार्थक सर म्हणजे या रिएक्शन कशा आहेत सोप्या आहेत का म्हणजे काय अरे एकदम सोप्या आहेत काहीच नाही हे बघ मी दाखवतो तुला चाप्टर दाखवतो म्हणून तर शिकवलं नाहीत ना काहीच नाही त्याच्यामध्ये जस्ट टाइप्स ऑफ रिएक्शन आहेत आता तुम्ही एक्सप्लेन हे बघा त्याच्यातून तुमची एक्सप्लेनेशन करण्याची कॅपॅसिटीवर असा एकदम सोय बघ टाइप्स ऑफ रिएक्शन डिस्प्रोपोर्शनेशन कॉम्बिनेशन डिस्प्लेसमेंट आणि डिकम्पोजिशन मला माहिती झालेलं आहे सर तेज ग्रुप ठेवायचे का नवीन बनवायचे नाही नवीन ऑलरेडी आहेत देन आम्ही ऑलरेडी दोन करून झाले सर फिजिक्स लेक्चर चालू करायला सांगा ना सर नाही आलेत ना अजून माझा एक त्यांचे सर नाही आले का अरे लेट होईल फार डन उद्या करायला का सर पेज नंबर ऐकू आले ना मग अशी सर तुम्ही बनवते का आम्ही बनू ग्रुप 270 मी नाही हे बघा हे ग्रुप झाले पण तयार झाले का बर ओके सगळे हे ग्रुप झाले ग्रुप 1 दोनच आहे सर सर मी पण केलं ओके कोण आहे श्वेता आहे ठीक आहे श्वेताला इथे ऍड करू आपण अजून कोणी मिस झाले का रे नाहीतर तुम्ही हँड्रेज केला असेल मी बघितलं नसेल कशाच आहे काय पीपीडी साठी ग्रुप आधीचे ग्रुप होते सर हे नवीन ग्रुप आहे सॉरी सॉरी करणार आहेत आता ह्यावेळेस नवीन ग्रुप आहे सो ग्रुप 1 शांभवी नुपूर सोनाली सिद्धांत गौरी श्वेता ग्रुप 2 समृद्धी निमिषा आभा सार्थक श्रावणी सार्थक झालाय ना कलोके आमच्या सोबत ऑडियन्स मध्ये बसून मज्जा नाही पण सार्थक सारखा ऑडियन्स पण पाहिजे विचारायला कोण मग डाऊट डाऊट सार्थक नसेल तर पीपीडी ला मजाच येणार ना सर आता आउट ऑफ टॉपिक डाऊट आहे ना मी म्हणजे आणि जर आम्हाला आन्सर नाही करता आले तर काय आता तेव्हा केमिस्ट्रीला जसं झालं तसं सर कशासाठी असं काही नेसेसरी नाही आणि हा काय नाही आलं तर नाही आलं एवढं काही तुमचं थोडी इथे फाशीवर देणार आहे कोणी नाही आलं सर सर सांगायला सर सगळं चान्स भेटला पाहिजे रिपीटेड बोलू नका घेऊ ना
नाही आता हे बघा इथे एक पण मुलगा नव्हता सो मग एक एक तरी ऍड व्हायला पाहिजे म्हणून मग आपण होते तो ऍड केले एकच आहे सार्थकच आहे गेस रिपीटेडली बाकी तर सगळे नवीनच आहेत एखादा चालतो रिपीटेड चालतं रे एक्सेप्शन चालतं ते साक्षी ऍड केलं आहे तो येस लीडर सांगा सर लीडर हा लीडर तर कोण म्हणा लीडर तुम्हीच सांगा माईक ऑन करून सांगा कोण म्हणणार फर्स्ट ग्रुपची संभाव्य स्वतःहून सांगा माईक ऑन करून इकडून सार्थक असेल मी करू डिसाइड सर जर कोणी तयार असेल तर त्यांना उदे सर जर कोणी तयार नसेल तर मी होतो ओके सो ह्यांच्यापैकी कोणी रेडी आहे का इकडे सोनाली सर दोघा ग्रुप मध्ये दोन मुले आहेत त्यांना करून टाका दुसरं कोण म्हणजे एक्सेप्शन आहे ना ते असं म्हणून ठीक आहे हे ग्रुप्स आहेत आणि फर्स्ट टू रिएक्शन ज्या आहेत त्या बुक मध्ये फर्स्ट टू तुम्ही आणि इथे हो दोनच आहे रे ठीक आहे कधी करायचं नेक्स्ट फ्रायडे सर ते निशांत सरांसारखं करा म्हणजे निशांत सरांनी रेटिंग पण ठेवली रेटिंग मी पण बघतो ना आता प्रेझेंटेशन थोडा वेळ मी पण बघेन सर फुल बघा 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 हा सर बघा सर चला सर मी आमच्या ग्रुप मधून तुम्ही डाऊट विचारायचा आम्हाला बघू जमतात का सर 11:53 झाले सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर